नमस्ते मित्रांनो गेट गेटॉल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो सरकारी नोकर भरतीची वाट पाहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आहे महाराष्ट्र सरकारने जिल्हा परिषदांमधील जवळजवळ वीस हजार जागांच्या भरतीसाठी परवानगी दिलेली आहे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गेले चार महिने ही भरती प्रक्रिया स्थगित होती मात्र आता ही भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे सविस्तर अपडेट आपल्याकडे येत आहेत सविस्तर पाहूयात जिल्हा परिषदांमधील गट क व ड संवर्गातील सुमारे सत्तेचाळीस हजार पदे तर सार्वजनिक आरोग्य विभागात वीस हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असून पावसाळ्यात सात रोगांचाही प्रादुर्भाव वाढेल या पार्श्वभूमीवर ग्राम विकास विभागाने जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमधील गट क व ड संवर्गातील पदांची तात्काळ भरती करावी जेणेकरून ग्रामीण जनतेला तातडीने आरोग्यसेवा मिळेल असे पत्र राज्याचे प्रधान सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी ग्रामविकास विभागासह सार्वजनिक आरोग्य विभागाला पाठवले आहे राज्यातील गृह सार्वजनिक आरोग्य विभाग सामाजिक न्याय जलसंपदा उद्योग व कामगार कृषी व पशुसंवर्धन अन्न व नागरी पुरवठा महिला व बालकल्याण या विभागांसह सरळ सेवेतून भरवायची तब्बल दोन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत तत्पूर्वी राज्यात एक लाखांहून अधिक पदांची मेगा भरतीचे नियोजन राज्य सरकारने केलं होतं मात्र कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा परिणाम झाल्याने मेगा भरतीचे नियोजन तुर्तास लांबणीवर पडले आहे दरम्यान राज्याचे प्रधान सचिव डॉक्टर व्यास यांनी पदभरतीचे पत्र ग्रामविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव आरोग्य विभागाचे आयुक्त संचालक व सार्वजनिक आरोग्य विभागाचे मंत्री व राज्यमंत्र्यांच्या खाजगी सचिवांनाही पाठवले आहे त्यामुळे पावसाळ्यात ग्रामीण जनतेला तातडीने आरोग्य सेवा मिळावी या हेतूने वि ग्रामविकास विभागाने आता जिल्हा परिषदांकडील आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमधील रिक्त पदांच्या भरतीचे नियोजन सुरू केले आहे प्रधान सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांच्या पत्रानुसार राज्यात कोविड नाईन्टीनचा प्रादुर्भाव वाढत असून पावसाळ्यात सात रोगांचाही प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमधील पदाची तात्काळ भरती करा जिल्हा परिषदांच्या अखत्यारीत असणारी आरोग्यसेवेतील गट क व गट ड संवर्गाची रिक्त पदे भरावीत आणि ग्रामीण जनतेला तातडीने आरोग्य सेवा देण्याची अत्यंत आवश्यकता आहे हे ठळक मुद्दे प्रदीप व्यास यांनी आपल्या पत्रात नमूद केलेले आहेत त्यामुळे आता ग्रामविकास विभागामार्फत आरोग्य विभागातील या वीस हजार पदांची भरती लवकरच सुरू करण्यात येईल याची जाहिरात सुद्धा पेपरमध्ये लवकरच येईल याबाबत अपडेटसुद्धा या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवेलच तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवे असाल तर गेट ऑल स्पेशली आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त अशा अपडेट्सह धन्यवाद